नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आश्रम शाळेमध्ये मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकावर अखेर गुन्हा दाखल. गोंदिया जिल्ह्याच्या सडगरजुनी तालुक्यातील ग्राम कोकणा जमी येथील श्रीकृष्ण अवधूत आदिवासी आश्रम शाळेमध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक केदार मार्तण गहाणे वय 47 वर्ष रहिवासी कोल्हारगाव यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा डुगीपार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर आरोप आहे की आश्रम शाळेत 10व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलीशी त्यांनी अश्लील चाळे केले आहे. ही घटना संपूर्ण शिक्षण विभागाला सरमसार करणारी आहे. काही दिवसापूर्वी शाळेच्या एका मुलीबरोबर असलेला त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानुसंगानं मीडियामध्ये बातम्या प्रसारित झाल्या होत्या. प्राप्त माहितीनुसार त्यांना निलंबित देखील करण्यात आले होते. तर आदिवासी संघटनेचे पदाधिकारी देखील त्या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापकाला जाब विचारण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना शाळेमध्ये घुसण्यास शाळा प्रशासनाकडून मनाई करण्यात आली होती. मात्र अखेर पीडित मुलीच्या तक्रारीवरून डुगीपार पोलीस स्टेशन येथे मुख्याध्यापक केदार मार्तण घाणे यांच्या विरोधात 354A, 354D, 506 तसेच पॉस्को कलम 10, 12 आणि अनुसूचित जाती जमाती कायदा ॲट्रॉसिटी अन्वये 8 नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला डुगीपार पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा तपास SDPO संकेत देवडेकर करीत आहेत. पीडित मुलगी ही श्रीकृष्ण आदिवासी आश्रम शाळा कोकणा जमी तालुका सडगरजुनी येथे वर्ग 10 शिकत आहे. तक्रारदार मुलीने पोलिसांना सांगितले की आरोपी मला ऑफिसमध्ये बोलावून रजिस्टर लिहिण्याच्या बहाण्याने पाय लावून वाईट उद्देशाने स्पर्श करत होते. त्यांनी नियमित हा क्रम सुरू ठेवला. सदर घटना जुलै 2022 ते 17/10/2023 या कालावधीतील आहे. मुलीच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे विविध कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आरोपीला पोलिसांनी बिड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात समोर काय होणार हे पाहण्यासारखे असेल. शिक्षकांचे या कृत्यामुळे मुली असुरक्षित झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आश्रम शाळेमध्ये पालक आपल्या मुलांना शिकवणार का हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.